कामाच्या वेळा निश्चित नाही, शिवाय कधी कुठल्या क्षणी कुठल्या ठिकाणी बंदोबस्त किंवा काम लागेल हे सांगता येत नाही. अशा प्रकारे आपलं कर्तव्य करत असताना आरोग्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं, तसंच खाण्यापिण्याकडेही दुर्लक्ष होतं. परिणामी पोलीस दलातील बांधव मोठ्या प्रमाणात आजारांना बळी पडत असतात. मार्च 2020 पासून आलेल्या कोरोना महामारीमध्ये पोलीस दलातील सर्वांनी कोविड योद्धे म्हणून अव्याहतपणे काम केलेलं आहे, मात्र दुर्दैवानं अनेक पोलीस बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू सुद्धा झालेला आहे. पोलिसांचं आरोग्य चांगलं राहावं, ते कोणत्याही रोगास बळी पडू नयेत यासाठी हेल्थ 365 ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या अंतर्गत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रत्येक पोलीस अधिकारी आणि अंमलदाराचा गोकी या कंपनीचा हेल्थ बँड त्यांना दिला जाणार आहे. हा हेल्थ बँड मनगटावर घातल्यानंतर शरीराचं तापमान, शरीरातील ऑक्सिजनची पातळी, हृदयाचे ठोके, शिवाय सदर व्यक्ती किती अंतर चालली, या सगळ्या गोष्टी त्या व्यक्तीला पाहायला मिळणार आहेत. त्यात खास बाब अशी आहे की केंद्रीकृतीद्वारे एखाद्या व्यक्तीचं तापमान वाढलेलं असेल किंवा ऑक्सिजन लेवल कमी झालेली असेल किंवा इतर गोष्टींच्या आधारे सदर व्यक्ती रोगास बळी पडू शकते याचा आगाऊ अंदाज घेऊन सदर व्यक्तीवर उपचारसुद्धा आगाऊ करता येणार आहेत. आणि अशा प्रकारे 365 दिवस पोलीस दलातील अंमलदारांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवता येणार आहे. तीच ही हेल्थ बँड प्रणाली आज त्याचं वाटप आपल्याला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते होणार आहे. तर मी आजच्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करते की आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा. वजू सबका है अपना अपना, सूरज के सामने दीपक का ना सही, पर अंधेरों के आगे बहुत कुछ है. आसमंत तो उजळून टाकणारा प्रकाश, पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे अंधार दूर करणारा तो प्रकाश. प्रत्येक कार्यक्रमाचं तेज उजळवून टाकणारी ही ज्योत संस्कृतीची. निरपेक्ष वृत्तीनं अखंड तेवत राहणारी ज्योत त्यागाची. अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचं तेज पसरवणारी ज्योत प्रकाशाची. निराशेच्या मनात आशेचा किरण पोहोचवणारी ज्योत प्रेरणेची. तर पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांनी या कार्यक्रमाचा शुभारंभ झालेला आहे. यानंतर आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आणि परंपरेनुसार आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचा अतिथींचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली परंपरा आहे. म्हणून मी माननीय जी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं अतिथींचं स्वागत आणि सत्कार इथे करावा अशी विनंती मी पोलीस आयुक्तालयातील सगळ्यांना करणार आहे. तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय नामदार श्री अजितदादा पवार यांचं माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार व्हावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषाताई उर्फ माई ढोरे यांचंही स्वागत आणि सत्कार. माननीय अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांच्या हस्ते व्हावा माननीय कृष्ण प्रकाश सर. यानंतर मावळ तालुक्याचे आमदार माननीय श्री सुनील शेळके सरांचंही स्वागत माननीय पोलीस उप आयुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर श्री विशाल गोंडल फाउंडर गोकी यांचंही माननीय पोलीस उप आयुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करण्यात यावा अशी मी त्यांना विनंती करते.
त्यानंतर पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हरडीकर IAS ऑफिसर यांचंही स्वागत माननीय पोलीस उपआयुक्त मुख्यालय पिंपरी चिंचवड यांच्या हस्ते करण्यात यावं अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर खरं तर प्रत्येक कार्यक्रम आयोजनामागे काहीतरी हेतू असतो, तर तो हेतू स्पष्ट व्हावा म्हणून आजच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक मी सादर करण्यासाठी आयर्न मॅन माननीय श्री कृष्ण प्रकाश सर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालय यांनी सादर करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय कृष्ण प्रकाश सर. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय तर्फे आयोजित हेल्थ बँड वॉटअप व ग्राम सुरक्षा दल शुभारंभ कार्यक्रम ज्यांच्या हस्ते हा कार्यक्रम उद्घाटित झालेला आहे आणि जे आपले राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, माननीय महापौर माई ढोरे, आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका श्रावणजी हरडीकर, MLA श्री सेळके साहब, आमचे सहकर्मी अपर आयुक्त पोकळे साहब, गोकी कंपनीचे फाउंडर आणि ओनर माननीय श्री विशाल गोंडल, ज्ञानेश्वरीस असं म्हटलेले आहे की दिहा खोलणे रात्री जागोवा, अहोरात्र विसावा भेटीचना ठानांतरी अजासा पांडवा. म्हणजे दिवसात वेगवेगळे प्रकारचे बंदोबस्त करणे आणि रात्री गश्त घालणे, डोळ्यात तेल घालून पहारा देणे हा पोलिसांचा आद्य कर्तव्य आहे. आणि पांडवांना संबोधित करत असा भगवान कृष्ण सांगत आहेत की तसाच तुम्हाला पण कार्य करावा लागेल जसा ठाणा अंतरिया जैसे पुलिस स्टेशन में काम करने वाले लोग करते हैं. कवितेत मटलेले आहे की दिन हूं रात हूं सांझ वाली बाती हूं मैं खाकी हूं आंधी में तूफान में होली में रमजान में देश के सम्मान में अडिग कर्तव्यों की अविचल परिपाटी हूं मैं खाकी हूं तैयार हूं मैं हमेशा ही तेज धूप और बारिश हंस के सहजाने को सारे त्योहार सड़कों पे भीड़ के साथ मनाने को पत्थर और गोली खाने को मैं बनी एक दूजी माटी हूं मैं खाकी हूं विघ्न विकट सब सहकर भी सुशोभित सज्जित भाती हूं मुस्काती हूं इटलाती हूं वर्दी का गौरव पाती हूं मैं खाकी हूं तम में प्रकाश में कठिन वक्त की आस हूं हर वक्त तुम्हारे पास हूं बुलाओ मैं दौड़ी आती हूं मैं खाकी हूं भूख और थकान की बात ही क्या कभी आहत हूं कभी चोटिल हूं और कभी तिरंगे में लिपटी रोती सिसकती छाती हूं मैं खाकी हूं. हमसे जे खाकी च धर्म धारण करणारे कर्तव्य धारण करणारे आमचे जे पोलीस कर्मी आहे त्यांची दोन गोष्ट उपेक्षित असतात. एक त्यांचं कुटुंब
आणि दुसरा त्यांचे स्वास्थ्य. लोकांची अपेक्षा असते की पोलीस एकदम फिट पाहिजे, पण ते त्यांच्या स्वास्थ्याचे कधी काळजी घेत नाही, कारण त्यांच्या कामाचा ताणतणाव एवढा जास्त असतो की त्यांना कळतच नाही की कधी त्यांचं स्वास्थ्य ढासळलेलं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं की त्या सर्वांना फिट ठेवण्यासाठी काही ना काही केलं पाहिजे. पर्टिक्युलरली ही पॅन्डेमिकमध्ये, ही महामारीमध्ये कोरोनाची, त्यांच्या SPO2 लेवल जेव्हा कमी होतात, सॅच्युरेशन पर्सेंटेज ऑफ पेरिफेरल ऑक्सिजन जेव्हा कमी होतात, तेव्हा त्यांना न कळत त्यांच्या लंग्स खराब होतात आणि ते कोरोना मीटर म्हणून पण सांगितले जाते. जर सॅच्युरेशन पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन, पेरिफेरल ऑक्सिजन कमी झाला तर म्हणजे कोरोना होण्याची दाट शक्यता आहे. दुसरा, त्यांचे ब्लड प्रेशर कामाच्या ताणतणावामुळे बाळतात. आणि तिसरा, त्यांचं हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात. यामुळे गोकी जे स्मार्ट व्हायटल, जे आपले शरीराचे जे व्हायटल पॅरामीटर्स आहे, त्याच्यासाठी जेव्हा वॉच बनवत होते, मी IG ॲडमिन म्हणून होतो, त्यांना मी सुझाव केले, सूचना दिली की यामध्ये SPO2 लेवल, ब्लड प्रेशर, स्ट्रेस लेवल ॲड करावा. आणि त्या लोकांनी तसा केले आणि त्याचा परिणाम आहे की आज वेगवेगळे जे लोक आहे, वेगवेगळे जे संस्था आहे, वेगवेगळे जे इंडस्ट्रीज आहे, व्यवसाय आहे, त्या लोकांनी CSR फंडातून आमचे सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी, 3000 पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हा स्मार्ट गोकी व्हायटल बँड वॉच उपलब्ध करून दिलेला आहे. मी त्या सर्वांचा मनापासून धन्यवाद ज्ञापन करतो. तसेच तसेच आपण कायदेप्रमाणे, मुंबई पोलीस ॲक्टचे कायद्याप्रमाणे, तसेच मुंबई पोलीस मॅन्युअलप्रमाणे इथे आयुक्तालय बनल्यानंतर, पोलीस आयुक्तालय बनल्यानंतर आमचे पोलिसांची संख्या जे दुसरी आणि तिसरी फेजची आहे ते आत्ता पण कमी आहे. आणि त्याचं कानूनमध्ये प्रावधान आहे की पोलीस प्रमुख ग्राम सुरक्षा दलची स्थापनाचा आदेश जेवढे 20 ते 50 वर्ष एबल बॉडीड लोक आहे त्यांना देऊ शकतात. आणि इथे तर आम्हाला आदेश देण्याची गरज भासली नाही, ते उत्स्फूर्तपणे यासाठी सहभागी होत आहे. आम्ही इथले सर्व गावकार्यांचं मनापासून धन्यवाद ज्ञापन करतो. आता ग्रामपंचायतीचे इलेक्शन चालू आहे आणि त्यामुळे ज्या गावामध्ये इलेक्शन आहे त्यांच्या ग्राम सुरक्षा दलांचे प्रतिनिधीला इथे आम्ही सर्टिफिकेट सध्या देणार नाही, नंतर देणार आहे. पण ज्या गावामध्ये इलेक्शन नाही आहे त्या गावाचे प्रतिनिधी इथे सर्टिफिकेट घेण्यासाठी येणार आहेत. सर, हे जे स्मार्ट व्हायटल वॉच फक्त तेवढंच नाही आहे, त्याचं डॅशबोर्डमध्ये आमचे लोकांचं सर्व रेकॉर्ड येईल. ज्यांना अबनॉर्मॅलिटीज असेल आम्हाला लगेच कळेल कंट्रोल रूममधून आणि आम्ही लगेच त्यांचे इलाजाची व्यवस्था करू शकतो. या व्यतिरिक्त प्रत्येक पोलीस स्टेशनला 30 प्रमाणे आपण सायकल देतो आहे, ते हायब्रिड सायकल, व्हेरी गुड क्वालिटी सायकल, 17 ते 20 हजार असं सायकल देतो आहे सर, रात्र गस्तसाठी सायकलिंग आणि सोबत ग्राम सुरक्षा दलचे लोकांना पेट्रोलिंगसाठी पोलीस स्टेशनमधून सायकल दिला जाईल. यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पण पालन होईल आणि पेट्रोलिंग पण प्रभावकारी आणि दक्षरित्या करता येईल सर. तर हे सायकल्स पण प्रातिनिधिक रूपात इथे देणार आहोत. सर, आपण या कार्यक्रमासाठी आलात, वेळ दिला, यासाठी मनापासून धन्यवाद सर. आणि या कार्यक्रमात आमचे सर प्रत्येक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मध्ये हे प्रतिस्पर्धा राहील की कोणाचे जास्त
इम्प्रूवमेंट झालेला आहे हेल्थचे पॅरामीटर्स मध्ये आणि हे प्रतिस्पर्धानंतर त्यांना दर महिन्याला पुरस्कार देण्यात येईल सर. गोकी कंपनी पण त्यांच्यासाठी काही ना काही पुरस्कार जे फर्स्ट थ्री असणार त्यांना पुरस्कार देणार आहेत सर. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. खूप चांगली योजना आहे आणि स्पर्धा असली की बरोबर आपण त्याप्रमाणे काम करतो, त्यामुळे यापुढे तुमचं सगळ्यांचं हेल्थ आणि आरोग्य चांगलं राहील हीच इथं सदिच्छा व्यक्त करते. आणि त्यासाठीच हेल्थ 365 ची ही योजना आखली गेलेली आहे. मला वाटतं पहिल्यांदाच असा प्रयत्न पोलिसांसाठी झालेला आहे, त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांचं. आणि हेल्थ 365 ही योजना काय आहे आणि ती कशी कार्यान्वित होणार याविषयीची माहिती देण्यासाठी आपल्याकडे गोकी कंपनीचे फाउंडर आणि CEO विशाल गोंडल यांना मी आमंत्रित करणार आहे. वयाच्या 16व्या वर्षी थोडक्यात सरांचा परिचय करते. वयाच्या 16व्या वर्षी इंडिया गेम्सची स्थापना करणारे विशालजी आज फादर ऑफ द इंडियन गेमिंग इंडस्ट्री म्हणून ओळखले जातात. मॅनेजिंग डायरेक्टर डिजिटल डिझने UTV आणि या डिझने कंपनीत त्यांनी कार्यभार पाहिला आहे. UK बेस्ड मोबाईल एंटरटेनमेंट या मॅगझिननुसार ते टॉप 50 एक्झिक्युटिव्ह इन द मोबाईल कंटेंट स्पेस अशी त्यांची गणना केली गेली आहे. विशाल सरांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. विशाल गोंडे सर, आपल्याला मी इथे आमंत्रित करते की आपण हेल्थ 365 विषयीची माहिती सांगावी. थँक्यू. थँक्यू डेप्युटी CM एन सगळे इकडे येणारे महाउपयोग्य. और सबसे पहले मैं हिंदी और मराठी में मिक्स में बोलूंगा. सो फर्स्ट ऑफ ऑल आई वॉन्ट टू कन्वे द रिगार्ड्स एंड कॉन्ग्रेचुलेशंस फ्रॉम श्री अक्षय कुमार सर टू KP सर एंड द एंटायर टीम. अक्षय कुमार सर वो यहाँ आना चाहते थे पर वो अभी जैसलमेर में उनकी शूटिंग चल रही है. अदरवाइज ही इज बीन वेरी वेरी सपोर्टिव फॉर द एंटायर पुलिस डिपार्टमेंट. एंड आई थिंक आई वॉन्ट टू स्टार्ट बाय thanking you and congratulating all of you on behalf of Akshay sir. So before I give you a few slides, meko aapko ek chhota sa video dikhana hai ki ye dikhane ke liye ki ye jo sirf aapko ghadi mil rahi hai ye ghadi nahi hai, ye aapka health ka monitor hai. और जिस तरह आपको KP सर ने बताया ये 365 डेज, और एक चीज ये कहना भूल गए 24/7. तो आपकी 365 डेज 24/7 ये रिकॉर्डिंग लेगा. और एक दिन में ये डिवाइस पता है आपको कितनी रिकॉर्डिंग लेता है? 25,000 बार आपका टेम्परेचर, हार्ट रेट, बहुत चीजें रिकॉर्ड होगी. तो मैं आपको एक वीडियो दिखाता हूं, देन आई विल क्विकली रन थ्रू द प्रेजेंटेशन. लुक्स लाइक अनदर स्मार्ट डिवाइस. लेट्स सी हाउ स्मार्ट इट इज. बिग स्क्रीन, स्लिक डिजाइन, feels nice on the wrist, and before I can say wow, it measures my heart rate and monitors my body temperature. I get to know these readings all day long. Ah, here's something interesting. This device actually shows my blood oxygen levels, even records my blood pressure, and lets me keep my doctor in the loop. It not only shares my passion for fitness, but also keeps me motivated by connecting me to my health coach. It controls my music, can handle a splash or two. When I rest after a long day, it lets me know whether I slept well. It does all of this without a stop for days at end. And its accuracy? Well, it's ISO certified. Yes, it's not just a smart device. It's like my doctor at hand. It keeps me aware and safe. Just what I need during these times. To keep a watch, Goki Smart Vital. Thank you. So, जैसे आपको KP सर ने बोला, ही हैड अ वेरी बिग रोल टू प्ले इन द डिजाइनिंग ऑफ दिस पर्टिकुलर वॉच. जो हमारा पहला वर्जन था जो हमने लॉन्च किया था, उसमें हमने ऑक्सीजन और थोड़े पैरामीटर्स नहीं डाले थे, बट KP सर पुश्ड अस एंड टोल्ड अस कि नहीं, ऑक्सीजन इज द मोस्ट इंपॉर्टेंट पैरामीटर फॉर कोरोना. एंड आई एम हैप्पी टू से दैट वी बिकेम द फर्स्ट डिवाइस. ये वर्ल्ड का पहला डिवाइस बना जिसके अंदर एक नहीं, दो नहीं, चार पैरामीटर्स आप ट्रैक कर सकते हैं. Can we go back to the presentation? एक मिनट. Yeah, and we won the best device award also. In fact, there is a lot other updates. So the program जो हम लोग ने launch किया है, उसका नाम है
हेल्थ 365 बिकॉज द गोल इज टू मॉनिटर सबकी हेल्थ 365 बिकॉज अगर आप देखो तो हमारे जो फ्रंट लाइन है पुलिस इज रियली द बिगेस्ट फ्रंट लाइन बिकॉज द इंडियन स्ट्रैटेजी ऑफ लॉकडाउन एंड कंट्रोलिंग सोशल डिस्टेंसिंग इज ऑल बीइंग इम्प्लीमेंटेड बाय द पुलिस तो डेफिनेटली आपके लिए सबसे ज्यादा ये जरूरी है और हमने इसमें क्या किया ये सिर्फ डिवाइस ही नहीं है इसके साथ एक ऐप भी आता है जिसके अंदर आपके पास हेल्थ कोचेस डॉक्टर एक्सपर्ट्स और सारी सुविधाएं उसमें भी उपलब्ध है तो आपके पास एक घड़ी के साथ आपको एक ऐप भी मिलेगा और ऐप के थ्रू काफी कंसल्टेशन आप इसी के अंदर ही कर सकते हैं द अदर गुड थिंग इज कि इसके अंदर चार मेडिकल डिवाइस एक ऐप घड़ी में आ गए हैं नॉर्मली आपको एक अलग पल्स ऑक्सीमीटर चाहिए अलग टेम्परेचर के लिए आप लोग वो टेम्परेचर गन्स यूज करते हैं आप लोग ब्लड प्रेशर के लिए अलग डिवाइस यूज करते हैं सो फॉर द फर्स्ट टाइम वी वर एबल टू कंबाइन ऑल ऑफ दिस इन अ वेरी वेरी स्लीक फॉर्म फैक्टर एंड द अदर गुड थिंग इज एंड दिस हैपेंड जस्ट लास्ट मंथ एंड वी आर वेरी प्राउड टू से दैट वी ऑल्सो गॉट सर्टिफाइड बाय द मेडिकल डिवाइस फ्रॉम द CDSCO तो अभी जो आप ये डिवाइस यूज कर रहे हैं दिस इज सर्टिफाइड मेडिकल डिवाइस इसका ये मतलब है कि इसका जो पैरामीटर्स है दैट कैन बी एक्सेप्टेबल बाय एनी डॉक्टर or any hospital. That is the level of accuracy. So there cannot be a better health companion. Just to tell you accuracy ka thoda andaza, jo hamare temperature, heart rate, SpO2, 97% to 98% accurate hota hai. Blood pressure is about 94% because blood pressure, the most accurate is using the manual method, but still at 94%, it is medically accepted. But like I said, isme ek reading nahi hoti. आप नॉर्मली आप लोग एक रीडिंग लेते हैं और आप डिसाइड करते हैं ये दिन भर रीडिंग लेता है एंड इट शोज यू ग्राफ्स एंड एवरेजेस तो जो इसका ऐप है उसके अंदर ही यू विल बी एबल टू सी हाउ यू आर परफॉर्मिंग कंपेयर्ड टू अदर्स सो देयर इज एन एंटायर गेमिफिकेशन एंगल एंड ऐप के अंदर ही जिस तरह मैंने आपको बताया आप कंसल्टेशन कर सकते हैं आप सबके पास पर्सनल कोच होंगे एंड एक पर्सनल डॉक्टर भी होगा जिसको आप बटन दबा के आप उनसे कॉल या वीडियो कॉल सेट करके आप उनसे बात भी कर सकते हैं सो दिस इज कंप्लीटली कटिंग एज दूसरा वजह सेट कि दिस इज व्हाट वी कॉल प्रिवेंटिव हेल्थ केयर जो हेल्थ केयर सिस्टम करंटली है उसमें यह होता है कि आप बीमार हो फिर आप हॉस्पिटल के पास जाओ बट ये जो सिस्टम है इसमें बीमार होने की जरूरत है ही नहीं आपको बिकॉज आप अपने आप को डेली मॉनिटर कर रहे हैं आपको डेली पता चल रहा है कि आपकी हेल्थ का क्या हाल है और आप डेली एक्शन ले सकते हैं उसके लिए तो ये पूरा सिस्टम एंड इसी के लिए भी हमें बहुत सारे अवार्ड्स भी मिले हैं इनफैक्ट वी हैव नाउ ऑल्सो बिकम द ऑफिशियल पार्टनर ऑफ फिट इंडिया द इनिशिएटिव लॉन्च्ड बाय द सेंट्रल गवर्नमेंट टू मेक द एंटायर इंडिया फिट सो फिट इंडिया पार्टनर भी हम हैं इनफैक्ट आई ऑल्सो वॉन्ट टू ऑल्सो एड ओवर हियर दैट श्रवण सर ओवर हियर with PCMC was also one of the early adopters. In fact, सबसे पहले मेरे ख्याल से जैसे ये device बना था एक हमने एक श्रवण सर को भेजा था और एक KP सर को भेजा था and they were testing this for us and in fact we've also implemented this at Pimpri Chinchwad. The municipal corporation is also using this. So there have been a I think Pimpri Chinchwad has really been I would say possibly the only city in this country. जो ये सब इंप्लीमेंट कर रहा है अभी दूसरी नासिक बाकी जगह भी हम कर रहे हैं बट पिंपरी चिंचवाड़ इज द सबसे अहेड लास्टली आई वांट टू शो यू दिस डैशबोर्ड ये अगर डिटेल में अभी यहां नहीं दिखा रहे हम बट आपके कंट्रोल रूम पुलिस लेवल एंड केपी सर के पास भी एक सेंट्रलाइज्ड डैशबोर्ड होगा जहां सबको मॉनिटर किया जाएगा एंड जब भी कुछ वेरिएशन होता है टेम्परेचर का ऑक्सीजन का इसमें अलार्म्स आते हैं ऑफ कोर्स डरने की कोई जरूरत नहीं बिकॉज लॉट ऑफ देम मे नॉट बी फॉर एग्जांपल अगर आप बहुत देर तक धूप में खड़े हैं तो योर बॉडी टेम्परेचर कैन गो अप बट द मिनट यू कम बैक इन द शेड द टेम्परेचर मे कम डाउन सो दैट इज नॉट अ साइन ऑफ वरी बट इट गिव्स यू अ लॉट ऑफ इंडिकेशंस एंड लॉट ऑफ सिग्नल्स विच इज वेरी इंपॉर्टेंट बट द अदर थिंग इज दैट You know, since KP sir is himself an athlete and an iron man, he said ki ye sirf health ke liye nahi hai, hum sabko ek fitness challenge bhi karna hai. To jaise hi ye implement hoga, I think from next month, we will be launching an entire fitness challenge for the police department, where aapki teams banai jayengi, station level or department level, and aapka steps pe competition hoga ki kon kitna zyada chal raha hai, kon kitna cycling kar raha hai. So physical activity, aapko pata hai, immunity badhane ke liye physical activity, sleep,
ये बाय द वे स्लीप ट्रैकिंग भी करता है, तो ये सब कुछ इंपॉर्टेंट है। और इसके साथ हमारे साथ बहुत सारे प्राइजेस भी हैं, तो आप जैसे जैसे करोगे यू विल बी ऑल्सो एबल टू विन अ लॉट ऑफ दीज प्राइजेस। सो इट्स अ कंप्लीट गेमिंग सिस्टम एंड नोबडी बट केपी सर गिवन हिज एक्सपीरियंस ऑन गेमिंग कुड थिंक अबाउट दिस। सो थैंक यू सर फॉर दिस आइडिया ऑफ द फिटनेस चैलेंज। सो विद दैट आई विल हैंड द डायस बैक, and once again my best wishes to the entire police department, and like I said ki hum log apni taraf se aapke liye itna hi kar sakte hain, aapne to hamare desh ke liye aur sab ke liye bahut kuch kiya hai। jai hind jai maharashtra। ji ji bahut bahut shukriya vishal ji। ata yanantar maninya namdar shrut ajit dada pawar महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते स्मार्ट व्हाइटल बेल्टचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाटप कार्यक्रम होणार आहे। तर मी माननीय उपमुख्यमंत्री अजित दादांना विनंती करते की आपल्या हस्ते स्मार्ट व्हाइटल बेल्टचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाटप करावं। तर मी वन बाय वन एक एक पोलीस ठाण्याचं पिंपरी चिंचवडच्या हद्दीमध्ये 18 पोलीस स्टेशन्स आहेत, तर त्यांच्या पोलीस ठाण्यानुसार मी नाव घेते, तर त्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पोलीस प्रतिनिधींनी येऊन स्मार्ट व्हाइटल बेल्टचं सरांकडनं स्वीकार करायचा आहे। तर पोलीस ठाणे नंबर एक भोसरी MIDC स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी यांनी कृपया मंचावर यावं, आणि यानंतर भोसरी पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधींनी तयार राहायचं आहे, मग पिंपरी। पोलीस उपनिरीक्षक पुजारी आणि महाराष्ट्र महापौर शिवा सावे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत भोसरी MIDC पोलीस ठाण्याचे, त्यांना नाम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मार्ट व्हाइटल बेल्टचं वाटप झालेलं आहे। यानंतर भोसरी पोलीस ठाणे, पोनी चावडे आणि पोना 1572 जाधव हे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत भोसरीचे। यानंतर पिंपरी पोलीस ठाणे, यानंतर चिंचवड निगडी वाकड यांनी तयार राहायचं आहे, त्यानंतर चिंचवडचे पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी हे हेल्थ बँडचं स्वीकार करतील प्रतिनिधी स्वरूपात। निगडी वाकड हिंजवडी यांनी तयार राहायचं आहे, निगडी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी आता हेल्थ बँडचा स्वीकार करतील प्रतिनिधी स्वरूपात। यानंतर वाकड, वाकड नंतर हिंजवडी तळेगाव यांनी तयार राहायचं आहे, वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून हेल्थ बँडचा स्वीकार करणार आहेत। यानंतर हिंजवडी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी हेल्थ बँडचा स्वीकार करतील, तळेगाव, त्यानंतर तळेगाव MIDC चाकण यांनी तयार राहायचं आहे, तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस प्रतिनिधी हेल्थ बँडचा स्वीकार करतील, अभिनंदन आणि धन्यवाद। तळेगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस प्रतिनिधी आणि हेल्थ बँडचा स्वीकार करावा त्यांच्या पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस प्रतिनिधी म्हणून। त्यानंतर चाकण आळंदी दिघी देहू रोड यांनी तयार राहायचंय, चाकण पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी हेल्थ बँडचा स्वीकार करतील, अभिनंदन आणि धन्यवाद।
यानंतर आळंदी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी मंचावर येऊन हेल्थ बँडचा स्वीकार करतील. अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर दिघी पोलीस स्टेशन चे पोलीस प्रतिनिधी हेल्थ 365 बँडचा प्रतिनिधी स्वरूपात स्वीकार करतील. यानंतर देहू रोड चिखली सांगवी यांनी तयार राहायचंय. देहू रोड पोलीस ठाण्याचे पोलीस प्रतिनिधी यांनी कृपया मंचावर येऊन हेल्थ बँडचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस प्रतिनिधी म्हणून हेल्थ बँडचा स्वीकार करतील माननीय प्रमुख पाहुण्यांना विनंती की त्यांना आपण हेल्थ बँडचं वाटप करावं. त्यानंतर सांगवी पोलीस स्टेशनचे सांगवी गेले रावेत चौकी पोलीस स्टेशनचे पोलीस प्रतिनिधी. यानंतर शिरगाव चौकी आणि म्हाळुंगे चौकी यांनी तयार राहायचंय. सगळ्यांचं अभिनंदन. शिरगाव चौकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी हेल्थ बँडचा स्वीकार करतील. अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर म्हाळुंगे चौकी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी पोलीस प्रतिनिधी म्हणून हेल्थ 365 बँडचा प्रतिनिधी स्वरूपात स्वीकार करणार आहेत. त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. अभिनंदन आणि धन्यवाद. यानंतर खरं तर कुठलाही कार्यक्रम करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला दात्यांची आवश्यकता असते, प्रायोजकांची आवश्यकता असते. कारण त्यांच्या मदतीशिवाय सपोर्टशिवाय आपण काहीही करू शकत नाही. पण जे आपल्याला मदत करतात, आपल्याला सपोर्ट करतात, त्यांच्यावर कुठेतरी कौतुकाची थाप पडावी आणि त्यांच्या कामाची दखल घेतली जावी या अनुषंगानं कृतज्ञता म्हणून आम्ही काही प्रायोजकांचा आमचा सत्कार करणार आहोत माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते. तर सगळ्यात पहिले मी आमंत्रित करते सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट इंडो स्पेस प्रायव्हेट लिमिटेडचे श्रीयुत नितीन गवळी सर यांनी मंचावर यावं आणि सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. त्यानंतर श्रीमती लीना देशपांडे यांनी तयार राहायचंय. श्रीयुत भास्करन सुंदरराज त्यानंतर यांनी तयार राहायचंय. प्रदीप कुमार शंकरन. आता इंडो स्पेसचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट श्रीयुत नितीन गवळी सर आपण प्रायोजकत्व आम्हाला दिल्याबद्दल आपले मनापासून आभार. यानंतर भारत फोर्ज प्रायव्हेट लिमिटेडच्या श्रीमती लीना देशपांडे मॅडम यांना मी आमंत्रित करते. त्यांचाही सत्कार माननीय प्रमुख पाहुण्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर थायसन ग्रुप इलेव्हेटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड चाकण जे श्रीयुत भास्करन सुंदरराज जे फॅक्टरी हेड आहेत त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर सिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे सिनियर व्हॉइस प्रेसिडेंट प्रदीप कुमार शंकरन यांनी माननीय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते आणि आपले खूप खूप धन्यवाद की आपण जो सपोर्ट करता आहात. यानंतर श्री शिवाजी चव्हाण सर. यानंतर श्रीयुत राहुल कुंभारे सर, श्री व्यंकटेश शेट्टे सर आणि प्रमोद सिंह ठाकूर सर यांनी सगळ्यांनी तयार राहायचं आहे. आता मी जनरल इलेक्ट्रिक प्रायव्हेट लिमिटेडचे सोर्सिंग हेड श्री शिवाजी चव्हाण सरांना मंचावर आमंत्रित करते. त्यांनी प्रायोजकत्वाच्या या सत्काराचा स्वीकार करावा. यानंतर
किंग फा साइंस एंड टेक्नोलॉजी इंडिया प्राइवेट लिमिटेड से एचआर मैनेजर श्रीयुत राहुल कुंभारे सर यांनी सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर लुपिन फार्माचे एचआर मॅनेजर श्रीयुत व्यंकटेश शेटे सर यांनी या सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीयुत व्यंकटेश शेटे सर, लुपिन फार्मा एचआर मॅनेजर. सर फोटोग्राफरकडे थोडंसं असं बघा म्हणजे फोटो व्यवस्थित येईल. थँक्यू. यानंतर ॲडव्होकेट प्रमोद सिंग ठाकूर सर यांनी जो मदतीचा हात दिला आहे त्यासाठी त्यांना जो सत्कार करतो त्याचा स्वीकार करावा. यानंतर एम क्युअर फार्माचे राजेशजी नायर सर यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व आमच्या प्रायोजकांचे मनापासून आभार आणि धन्यवाद. आणि यापुढेही आमच्या पोलीस दलासाठी आपण असंच भरीव सहकार्य करत राहाल ही इथं सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानते. आता यानंतर माननीय नामदार आजचे प्रमुख पाहुणे श्री अजितदादा पवार यांच्या हस्ते पोलिसांना स्पोर्ट्स सायकलचं प्रातिनिधिक स्वरूपात वाटप होणार आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये 18 पोलीस स्टेशन आहेत. प्रत्येक पोलीस स्टेशनला 30 याप्रमाणे 540 सायकलचं वाटप होणार आहे. तर सध्या इथं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये वाटप होणार आहे. मी त्या त्या विभागाचं नाव घेते, त्या त्या प्रतिनिधींनी येऊन त्याचा स्वीकार करायचा आहे. वाकड विभाग, वाकड विभागाकडून माननीय कोल्हे सर आणि दुधाळ सरांनी येऊन स्पोर्ट्स सायकलचा स्वीकार करायचा आहे. यानंतर प्रत्येकाला सायकल देण्यात येणार आहे. खूप छान उपक्रम आहे, यामुळे पेट्रोल डिझेलची बचत होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग वाढण्यापासूनही आपण हातभार लावणार आहोत आणि शिवाय व्यायाम होऊन तब्येतही चांगली राहण्यास मदत होणार आहे. यानंतर देहू रोड विभाग, भोसले सर आणि काचोळे सर स्पोर्ट्स सायकलचा स्वीकार करतील. खरं तर स्पोर्ट्स सायकल प्रदान करण्यामागचा उद्देश असा आहे की या सायकली चालवून पोलीस पेट्रोलिंग, रात्र गस्त, कर्तव्यावर येणं जाणं अशी कामं करू शकणार आहेत. आणि ही कामं करता करता आपसुक त्यांचा व्यायाम होऊन आरोग्यसुद्धा चांगलं राहील असा दुहेरी उद्देश या सायकल प्रदान कार्यक्रमामागे आहे जो आम्ही आत्ता प्रातिनिधिक स्वरूपात करतो आहोत. त्यानंतर चाकण विभागाला मी आमंत्रित करते. जाधव सर आणि जाधव सर हे चाकण विभागाकडनं प्रतिनिधी स्वरूपात. यानंतर पिंपरी विभाग, सपकाळ आणि बोधवड, कदाचित माझं प्रोनाऊन्सिएशन चुकलं तर मला माफ करा, त्यांनी स्पोर्ट्स सायकलचा स्वीकार करावा प्रातिनिधी स्वरूपात. यानंतर सांगवी वाहतूक विभाग, PSI मोहन जाधव सर आणि गाडेकर, मपौशी 26-10 गाडेकर हे यांनी स्पोर्ट्स सायकलचा प्रातिनिधी स्वरूपात आपल्या विभागासाठी स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करते. खरं तर या सगळ्यासाठी आपल्याला प्रायोजकांचा खूप हातभार लागलेला आहे. ॲक्च्युली प्रायोजक आपल्याकडे भरपूर आहेत, 50 प्रायोजकत्व आहेत. त्यापैकी आपण काही प्रायोजकांचे प्रतिनिधी स्वरूपात सत्कार केलेले आहेत, त्यामुळे खास त्यांच्यासाठी वेगळा कार्यक्रम करण्यात येईलच. तर त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि आता पुढचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे ग्राम सुरक्षा दल सदस्यांना ओळखपत्र वाटप कार्यक्रम होणार आहे. तर महाराष्ट्र पोलीस कायदा यामध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याविषयीची तरतूद आहे.
यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मध्ये प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्यात आलेला आहे. ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य पोलिसांच्या कामकाजामध्ये मदत करतात. विशेषतः ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य पोलिसांसोबत रात्र गस्त घालून नागरिकांच्या मालमत्तेचं संरक्षण करतात. अशा ग्राम सुरक्षा दल सदस्यांना ओळखपत्र प्रदान करावं अशी मी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती करते. मी अनाऊन्स करते त्याप्रमाणे आपण यायचं आहे. वाकड पोलीस स्टेशनकडील ग्राम सुरक्षा दलाचे जे आहेत प्रतिनिधी स्वरूपात त्यांना मी आमंत्रित करते. दिवेश देवेंद्र पिंगळे, प्रकाश बापू शिंदे, संकेत संजय गाढवे, संदेश पुरुषोत्तम सोनवणे, गणेश सुभाष कदम यांनी ओळखपत्राचा स्वीकार करायचा आहे. यानंतर पुढच्यांनी तयार राहायचंय स्टेजजवळ येऊन. कुणाल हनुमंत सोनवणे, नरेंद्र रामदास मोरे, बाळासाहेब अप्पा खोसरे, निखिल बाबासाहेब काळे आणि गणेश नागूराव दुफडे यायचंय मंचा इकडे इकडे येऊन उभा राहा. या तुम्ही पाच जणांनी. यानंतर म्हाळुंगे ग्राम सुरक्षा रक्षक दलांनी तयार राहायचंय. त्यामध्ये मुकुंदा राजू बोईने म्हाळुंगे, विशाल शिवाजी चिवे, हर्षल राम चिवे, निलेश तानाजी चिवे म्हाळुंगे तालुका मुळशी जिल्हा पुणे यांनी ग्राम सुरक्षा दलाच्या आपण सदस्य आहात त्याचं ओळखपत्र आपल्याला इथे माननीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वाटप होतंय. त्याचा स्वीकार करा अशी मी आयोजकांच्या वतीने विनंती करते. यानंतर सुजगाव ग्राम सुरक्षा रक्षक दल यांनी तयार राहायचंय. दशरथ चांदेरे, लक्ष्मण फणसे आणि शिवराम देवराम चांदेरे पटकन यायचंय सुजगाव ग्राम सुरक्षा रक्षक दल. त्यानंतर बावधन ग्राम सुरक्षा रक्षक दलांनी तयार राहायचंय. अनिल तुकाराम सुतार, गणेश संभाजी सुतार आणि सचिन सुताराम सुतार यांनी लगेच यायचंय मंचाकडे. सुजगाव ग्राम सुरक्षा रक्षक दल आणि बावधन ग्राम सुरक्षा रक्षक दल यांनी लवकर मंचावर यायचं आणि ज्यांनी आपल्या सूत्रसंचालनानं या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत असे सूत्रसंचालिका रत्ना दहिवलकर मॅडम यांचा सत्कार माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. यानंतर माननीय अजितदादा पवार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. खरं तर दादांचा परिचय अगदी थोडक्यात करते दादा परवानगी. आपल्या नगरीच्या प्रथम नागरिक महापौर माई ढोरे, विधिमंडळातील माझे सहकारी मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके, आयुक्त श्रावण हर्डीकर ज्यांनी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे, ते आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरातील पोलीस आयुक्तालयाचे प्रमुख कृष्णप्रकाशजी, अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड रामनाथजी पोकळे, विशाल गोंडल ज्यांनी ज्यांनी आज CSR मधनं ह्या सगळ्या कार्यक्रमाला मदत केली, मग त्याच्यामध्ये स्मार्ट वॉच असतील, स्पोर्ट्स सायकल्स असतील किंवा सामाजिक सुरक्षा दलाच्याही बाबतीमध्ये ज्यांनी सहकार्याची भूमिका घेतली,
ते उपस्थित असणारे सर्व मान्यवर, सर्व पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचारी बांधवांना स्मार्ट वॉचचं वाटप, स्पोर्ट्स सायकलचं वितरण आणि सामाजिक सुरक्षा उपक्रमाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे. मध्ये मला आयुक्तांनी सांगितलं, पोलीस आयुक्तांनी, की बाबा असा एक कार्यक्रम घ्यायचा आहे. मी सहसा शुक्रवारी पुण्याच्या परिसरामध्ये वेळ देत असतो आणि काही वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं मी अलीकडे, जरी कोरोनाचं संकट राज्यावर, देशावर, जगावर असलं तरी देखील आमच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर काही महत्त्वाचे निर्णय गतीनं झाले पाहिजेत ह्या विचाराचा मी एक कार्यकर्ता आहे. पिंपरी चिंचवड आणि ह्या सगळ्या परिसराचं तसं बघितलं तर माझं फार जवळचं नातं, 30 वर्ष मी या परिसरामध्ये ह्या ना त्या प्रकारे काम करतो. ह्या शहराने मला पहिल्यांदा खासदार म्हणून 91 साली पार्लमेंटमध्ये पाठवलेलं होतं आणि तेव्हापासून ह्या शहराचा चेहरामोहरा बदलावा, हे शहर एक देशातलं, महाराष्ट्रातलं उत्तम अशा प्रकारचं शहर ओळखलं जावं याकरता आम्ही अनेक सहकारी प्रयत्न करत होतो. काही स्थानिक लोक होते, आम्ही सगळेजण होतो. सुरुवातीला अण्णासाहेब मगर असतील, यशवंतराव चव्हाण असतील, नंतर रामकृष्ण मोरे असतील, पवारसाहेबांचं तर मार्गदर्शन नेहमीच होतं. आणि ह्या पद्धतीनं पुढं जात असताना आर आर पाटील असतानाच आम्हाला वाटत होतं की ह्या पिंपरी चिंचवडमध्ये जसं पुणे आयुक्तालय तसं पिंपरी चिंचवडचं आयुक्तालय झालं पाहिजे. परंतु थोडंसं ते काम पुढं गेलं. आता मधल्या मागच्या सरकारने ते जाहीर केलं पण त्याच्यात खूप अडचणी आहेत. म्हणजे परवा मी आयुक्तांना घेऊन बसलो होतो पुण्याच्या पिंपरी चिंचवडच्या, सगळे DG वगैरे, सगळे गृहमंत्री, सगळ्यांची बैठक मी बोलवली होती. अनेक अडचणी आहेत. वाहनाची अपूर्तता आहे, मोटरसायकलची अपूर्तता आहे, पोलीस स्टेशनच्या इमारती ज्या प्रकारच्या असायला पाहिजे तशा प्रकारच्या सुविधा नाही आहेत, आयुक्तालय नाही आहे, पोलीस परेड ग्राउंड नाही आहे, नीटपणे ह्यांना सगळ्यांना राहायला देखील निवासाची व्यवस्था नाही आहे. आणि हे सगळं गरजेचं असतं आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या कामाच्या मागं हे मध्ये 6-8 महिने करोनामध्ये गेलं, लॉकडाऊन होतं. परंतु आता त्याला आर्थिक परिस्थिती जरी बेताचीच, सगळं अर्थव्यवस्था अडचणीमध्ये असल्यामुळं, ठप्प झालेली असल्यामुळं आम्ही हे सगळं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यातून ह्या पिंपरी चिंचवड पोलिसांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या, शहराच्या कायद्याच्या सुव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या हा एक आजचा उपक्रम आहे. आणि मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. नवीन वर्ष 8 दिवसापूर्वी सुरू झालेलं आहे. हे नवीन वर्ष आपल्याला सगळ्यांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचा, भरभराटीचा जावो अशा प्रकारच्या पण शुभेच्छा या निमित्तानं देतो. पोलीस बांधवांच्यासाठी तसं बघितलं तर 2020 हे वर्ष कोरोनाशी लढण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं गेलं. नवीन 2021 वर्ष सर्वांसाठी सुख, शांती, समृद्धी घेऊन येईल आणि हे वर्ष कोरोनामुक्त, त्या ठिकाणी मुक्तीचं अशा प्रकारचं असेल असे देखील अपेक्षा आपण करूया. परमेश्वर चरणी तशा प्रकारची प्रार्थना देखील आपण करूया. मागच्या वर्षाच्या अखेरला आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्यासाठी अनेक चांगल्या प्रकारच्या घटना घडल्या. पहिली गोष्ट म्हणजे शहरातलं करोनाचं प्रमाण राज्यातलं पण आणि आपल्या पिंपरी चिंचवड शहरातलं पण बरंच कमी झालं. रुग्णवाढीची संख्या पण घटली. सर्वांनी योग्य काळजी घेतली तर आपण लवकरच करोनामुक्त होऊ. म्हणजे आम्ही काम करत असताना याच्या पाठीमागच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारे अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर तिथली बाकीची परिस्थिती आम्ही विचारायचो. पण गेल्या वर्षभरामध्ये मी ज्यावेळेस हर्डीकरांना किंवा तिकडं विक्रमकुमारांना किंवा सौरवरावला फोन करणार त्यावेळेस पहिला माझा सकाळचा त्यांना प्रश्न असायचा, टेस्टिंग किती झालं, पॉझिटिव्ह किती आले. म्हणजे हेच कामाचा व्याप सगळ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांच्या मागं लागलेला होता. आणि त्याच्यामुळं
दुसरी गोष्ट नवीन वर्षाच्या सुरुवातीला पोलीस आयुक्तांच्याकडनं 500 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रमोशनची मला वाटतं भेट पण त्या ठिकाणी देण्यात आली. पोलीस आयुक्तांना स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर पण आता काम करण्याची संधी मिळाली. स्मार्ट सिटीकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन्सची देखील त्या ठिकाणी भेट मिळालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना आज पोलीस आयुक्तालय आयुक्त क्षेत्रामध्ये पोलिसांना या ठिकाणी स्मार्ट वॉचचं वितरण होत आहे. आम्ही तर वितरण केलेलं आहे पण माझा महापौरांचा सुनीलचा पण फायदा झाला, आम्हाला पण स्मार्ट वॉच मिळालं. मित्रांनो गमतीचा भाग त्याच्यातनं जाऊ द्या, पण स्पोर्ट्स सायकलचं वाटप देखील करण्यात आलं. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या महत्वाच्या असणाऱ्या सामाजिक सुरक्षा दल उपक्रमाचं देखील आपण उद्घाटन केलं. आणि या तिन्ही उपक्रमाबद्दल मी कृष्णप्रकाश पोलीस आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या टीमचं अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. या उपक्रमाद्वारे पोलीस दलाचं आरोग्य निश्चित सुधारेल, त्यांची क्षमता वाढेल असं खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. पिंपरी चिंचवड शहर हे स्मार्ट सिटी म्हणून विकसित करत असताना आमच्या पोलीस दलाला देखील स्मार्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्याचा एक प्रयत्न या ठिकाणी स्मार्टचं वाटप स्मार्ट वॉचचं वाटप करून त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. स्मार्ट वॉच बरोबर त्याला हेल्थ बँड वाटप देखील आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पिंपरी पोलिसांना स्मार्ट करण्यात आघाडी घेतल्याचं चित्र किमान आज तरी आहे, कारण आपल्या इथल्या पोलिसांच्या मनगटावर आजपासून उद्यापासून हे स्मार्ट वॉच त्या ठिकाणी असणार आहे. उद्यापासून शहरातल्या पोलीस स्मार्ट वॉच घालून कर्तव्यावर येतील. हे स्मार्ट वॉच पोलिसांच्या फिटनेसची काळजी घेईल, ज्याचा उल्लेख मगाशी आयुक्तांनी पण केला किंवा आमच्या विशाल गोंडलांनी पण त्याबद्दल सांगितलं. आरोग्याबाबत पोलिसांना सावध करेल, सल्ला देखील देण्याचं काम करेल. पोलीस दल तंदुरुस्त राखण्यात व कायदा सुव्यवस्था सुधारण्यात या वॉचचा नक्की फायदा आपल्याला सगळ्यांना होणार आहे. 2016 नोटबंदी आली, मला आठवतं त्यावेळेस आम्ही अपोजिशनमध्ये होतो, आम्ही विरोध करत होतो की नोटबंदी नको, आपल्यासारख्या 135 कोटी जनतेला नोटबंदी परवडणार नाही, कॅशलेस व्यवहार आपल्याकडे होऊ शकत नाही, दुर्गम भाग आहे, डोंगरी भाग आहे, आदिवासी भाग आहे, अशक्य गोष्ट आहे. पण त्यावेळेस कुणी ऐकलं नाही आणि काय त्याचा परिणाम कितपत झाला हे आपण सगळेजण पाहतोय, त्या खोलामध्ये मला जायचं नाही. परंतु त्या ज्यावेळेस 2000-1500 नोट कॅन्सल केली, 2000 नोट आणली आणि अशा काही अफवा उठल्या की त्या नोटेमध्ये चिप बसवली म्हणले, आणि ती 2000 नोट कुणी पण कुठं लपवली तर त्या चिपमधनं कळणार की ती कुठं लपवली आहे ती, आणि त्याच्यामुळं सरकारला पण ते कळणार अशी अफवा इतकी जबरदस्त त्या ठिकाणी पसरली. आणि नुसतं ते नाही, म्हटले की आता प्रत्येकाचे लॉकर देखील खोलून पाहणार आहे. त्याच्यावर लोकही घाबरली, आता काय करायचं, लॉकर पण खोलणार. अशा वेगवेगळ्या गोष्टी कधी कधी अफवांच्या निमित्तानं घडतात, समाजामध्ये त्याच्यातनं गैरसमज पसरवतात. 2000 नोटेबद्दल मला माहीत नाही, परंतु हे स्मार्ट वॉच तुमचं लोकेशन वरिष्ठांना कळवणार आहे. त्यामुळे ड्युटीवरचे आमचे पोलीस बांधव नेमके कुठे गस्तीवर आहेत, ते गस्त नीट घालतात की नाही हे फार आयुक्तांनी सांगितलं नाही. त्यांनी सांगताना तुमचं असं होईल, तुमचं भलं होईल, तुमचं पालन होईल, तुमचं टेम्परेचर कळेल, तुमचं ऑक्सिजन हे कळेल, सगळं काही सांगितलं, पण त्याच्या मागची गोम काही सांगितली नाही. आणि किती काळ त्यांनी ड्युटी केली, किती वेळ व्यायाम केला, आता आयुक्ताकडे बघून तर ती रोजच व्यायाम करतायत, परंतु सगळ्यांची तब्येत तशी त्या ठिकाणी राहावी. आहार किती घेतला की नाही, पुरेसा आराम केला की नाही हे सुद्धा कळण्यास मदत होणार आहे. त्यामुळं हे तसं बघितलं तर ह्याच्यातला गमतीचा भाग बाजूला करा, परंतु हे स्मार्ट वॉच तुमचं जीवन खऱ्या अर्थाने स्मार्ट करणार आहे. कारण आज वितरित करण्यात आलेलं स्मार्ट वॉच पोलिसांच्या आरोग्यावर, तुमच्या तंदुरुस्तीवर, तसंच पोलिसांच्या जबाबदारीवर देखील लक्ष ठेवणार आहे. अशाच प्रकारचं स्मार्ट वॉच तुम्ही पोलिसांनी देखील गुन्हेगारांवर त्या ठिकाणी
ठेवावा, शहरातील अवैध धंद्यांना आळा घालावा ही माझ्यासारख्याची अपेक्षा आहे. पाठीमागच्या काळामध्ये शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यात या स्मार्ट वॉचच्या बरोबरीनं आज वाटप झालेल्या स्पोर्ट्स सायकली आणि सामाजिक सुरक्षा दलाचा उपक्रम देखील महत्त्वाची भूमिका बजावली याबद्दल मला खात्री आहे. आता मला हर्डीकर पण सांगत होते, आमचे प्रवीण परदेशी आता परदेशामध्ये गेलेले आहेत, परंतु ते पण आयुक्त असताना पुण्यात असताना त्यांना पण ह्या सायकलची आवड, सायकल ट्रॅक वगैरे या सायकल पण मजबूत आहेत, त्याचे टायर वगैरे बघितले तर. फक्त एक आहे, त्याला मडगाड नाही. तेव्हा पावसाळ्यात सायकल वापरत असताना मागचं पाठ ना पाठ सगळी चिखलानी किंवा खराब फेनी भरणार आहे. मी परवाच सायकल एक घेतली, त्याच्यामध्ये मडगाड येतं. तशा पद्धतीनं आपण जरा आयुक्त लक्ष घालावं लागेल, ह्याला पण दोन्ही बाजूला मरगाट द्यावी लागतील, नाहीतर नवीन एक खर्च कारण नसताना आमच्या पोलिसांचा वाढेल. ती पण खबरदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे. आज शहरामध्ये पोलिसांचं मी आणखीन एका गोष्टीकरता अभिनंदन करतो. करोना काळात तुम्ही सर्वांनी जोखीम पत्करून दाखवलेली कर्तव्यनिष्ठा व पार पडलेल्या जबाबदारीला तोड असू शकत नाही. ते कर्तव्य पार पाडत असताना आपल्या काही सहकाऱ्यांना प्राण गमवावे लागले, त्यांना मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांचं स्मरण करतो. त्यांनी स्वतःच्या जीवाची पण पर्वा केली नाही. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस करोना आला, एक जोडपं दुबईतनं एअरपोर्टला उतरलं आणि आपल्या मांजरीच्या राहणाऱ्या ड्रायव्हरनी खाजगी टॅक्सीमधनं त्यांना नेलं आणि त्याला पहिला करोना झाला. त्यावेळेस करोनाच्यावर उपचार करण्याच्या करता अनेक लोक पुढे येत नव्हती, घाबरायचे. म्हणजे करोना झाला की त्या घराला त्या माणसाला असं दुर्लक्षितच सगळे करायचे, ही परिस्थिती होती त्या काळामध्ये. फक्त आणि फक्त जर रस्त्यावर आणि सगळीकडे कोण राबत होता तर तो आमचा पोलीस दलातला अधिकारी आणि शिपाई राबत होता. लोक पण काही काही ठिकाणी फुलं पाकळ्या त्यांच्यावर उधळायचे. एक खूप आपलेपणाचं वातावरण, एक तुमच्या सगळ्यांच्या बद्दल एक आदराची भावना उभ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निर्माण झालेली पाहिली आपण. अनेक सहकारी करोनाग्रस्त होऊन उपचार घेऊन परतल्यानंतर लगेच कामावर देखील हजर झाले, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेला मी सलाम करतो. करोना काळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीची नोंद इतिहासामध्ये निश्चितपणे घेतली जाईल याची पण खात्री मला त्या ठिकाणी आहे. पिंपरी चिंचवड ही औद्योगिक नगरी आहे. औद्योगिकीकरण, नागरीकरण या परिसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुबत्ता आली. मी ज्यावेळेस इथं खासदार म्हणून आलो त्यावेळेस परिस्थिती फार वेगळी होती, परंतु आम्ही सगळ्यांनी वेगवेगळे महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटीचे चेअरमन, सभागृह नेते, वेगवेगळे लोकप्रतिनिधी, आम्ही सगळ्यांनी एवढं मनावर घेतलं, वाईट पाणा स्वीकारला. पुणा मुंबई रस्ता रुंद करत असताना कित्येकांची घरं काढली. त्यावेळेसचे आमदार माऊली लांडगेंचं घर मध्ये होतं तेही काढून टाकलं, आमच्या पक्षाचे आमदार. परंतु नियम सगळ्यांना सारखा लावण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला. आणि हे सगळं करत असताना ह्याच्यामध्ये सुबत्ता आता ह्या शहरामध्ये पाहायला आपण बघतो, परंतु आर्थिक सुबत्तेबरोबर गुन्हेगारीचे साईड इफेक्ट देखील शहरामध्ये वाढलेत. हे साईड इफेक्ट्स कमी नाही तर बंद झाले पाहिजे. मी ज्यावेळेस कृष्णप्रकाश यांची इथं पोस्टिंगच्या करता मी मुख्यमंत्री गृहमंत्री चर्चा करत होतो, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की इथं मी अनेकदा पेपरला वाचायचो, रात्रीत कोणतरी उठायचं कितीतरी मोटरसायकल जाळून टाकायचं, कुणी उठायचं चारचाकी वाहनाचे काचा फोडायचं, काय अशा पद्धतीनं इथं गोष्टी घडायच्या. वास्तविक ज्याची मोटरसायकल त्या सर्वसामान्य माणसाचं किंवा गाडी असणाऱ्याचा काय दोष, सकाळी उठून तो बघायचा की आपलं सगळं नुकसान झालेलं, गाड्या जाळायचे, अशा प्रकारची परिस्थिती. आणि गुंडांकडनं जनतेला होणारा त्रास थांबला पाहिजे. रात्रीच्या अंधारात मोटरसायकली कार जाळण्याच्या घटना बंद झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांना उद्योगांना त्रास देणारी संघटित गुन्हेगारी ही मोडून काढली पाहिजे. त्यासाठी जे करावं लागेल ते करा,
कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालू नका। मी आज राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला स्पष्ट सांगतो की तो कुठल्या पक्षाचा आहे, गटाचा आहे, तटाचा आहे काय विचार करू नका। त्याच्यामध्ये जरी आमचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस आघाडीचं सरकार मित्रपक्षांचं असलं तरी देखील गुन्हेगारीच्या निमित्तानं जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला कडक अशा प्रकारचं शासन करायला कुठल्याही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मागं बघता कामा नये। मी तुमच्याबरोबर अजिबात राजकीय हस्तक्षेप होऊन देत नाही। माझ्या व्यतिरिक्त कोणाचा फोन आला तर मला सांगा, मी बघितलं त्या फोनवाल्याकडे। पण माझी मतं फार स्पष्ट असतात, माझी भूमिका स्पष्ट असते। ज्यावेळेस इथं काही आमच्या सहकाऱ्यांनी ह्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे त्यांचाही व्यापार चालला पाहिजे, त्यांचेही उद्योग चालले पाहिजे। कष्टकऱ्यांची नगरी आहे, कामगारांची नगरी आहे, त्यांनाही सुरक्षित वाटलं पाहिजे। खूप जण कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं इथं आलेली आहेत। पूर्वीची गावं तर ग्रामपंचायती होत्या, त्याचं एक करून नगरपालिका केली, मग ती महानगरपालिका केली असं। आणि आत्ताच मी आयुक्तांना म्हणत होतो की जसं 23 गावं आता पुणे शहरात घेतली तसं इथली पण काही गावं आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी घ्यायची आहेत। पण हे सगळं करत असताना कुठल्याही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं काम अजिबात होता कामा नये। त्याच्यामध्ये गुन्हेगारीतून मिळणाऱ्या पैशातून काही मंडळींनी प्रस्त वाढवलंय, ते दुसऱ्यांना त्रास देण्याचं काम सातत्याने करत असतात। आणि मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घातले, अशा चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना टाळ्यावर आणण्याचंच काम आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करायचं आहे। आणि पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करण्याची बऱ्याच वर्षाची मागणी ही पूर्ण झालेली आहे, मात्र या आयुक्तालयाच्या निर्मितीमध्ये जरा घाई गडबड झाली। आता मात्र परवा पुणे ग्रामीणला मी 1 कोटी रुपये वाहनांच्या करता दिले, मी म्हणजे डीपीसी मधनं। पुणे शहराला 1 कोटी रुपये सीपींना दिले। आणि त्यावेळेस मी आढावा घेत होतो, हे पण मला म्हणाले की दादा आमच्याकडे पण वाहनं कमी आहेत। मी त्यांना सांगितलं की अजून 1 कोटी रुपये ग्रामीणलाही वाढवतो, 1 कोटी रुपये पुणे शहरालाही वाढवतो, 31 मार्चच्या आत वाढवतो, आणि तुम्हाला मागचा 1 कोटी आणि आत्ताचा 1 कोटी 2 कोटी रुपये देतो, त्यांना विचारा। मी सांगितलं त्याच्या 3रा दिवशी त्यांना पैसे मिळाले का नाही। ताबडतोब शेवटी जे निर्णय घ्यायचे ठीक आहे, ओढाताण आहे, पण मी ज्यावेळेस गुन्हेगारी कमी करा, गुंडांचा बंदोबस्त करा, त्यांचा नायनाट करा, कायद्याच्या नियमाच्या अधीन राहून करा हे सांगत असतो, त्यावेळेस तिथं सुविधा पण दिल्या गेल्या पाहिजेत। नाहीतर माझ्या पोलिसांच्याकडे वाहन नाही, आमच्या पोलिसांच्याकडे इतर सुविधा नाही, त्यावेळेस मी पण अपेक्षा करणं चुकीचं आहे। आणि त्याच्यातूनच आम्ही पिंपरी चिंचवड आयुक्तालयाला आवश्यक असणारी वेगवेगळ्या ठिकाणच्या जमिनी PMRDAला बोलवलं, कलेक्टरला बोलवलं, इथं हर्डीकरांना बोलवलं आणि सगळ्यांना विचारलं की हे आपल्याला तिथं द्यायचं आहे। आणि त्या त्या पद्धतीनं त्या कर गोष्टी करायचा प्रयत्न केला। आयुक्तालय एकदा ती जागा फिक्स झाल्यानंतर चांगला प्लॅन करून जसं पुण्यामध्ये महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं उत्तम आपण जिल्हाधिकारी कार्यालय केलंय, तसं संपूर्ण महाराष्ट्रामधलं बेस्ट आयुक्तालयाची इमारत कुठं आहे तर ती पिंपरी चिंचवडमध्ये आहे, अशाच पद्धतीची ओळख ही आपण करूया। पण तिथं त्या इमारतीतनं काम देखील तितकंच दिमागदारपणे झालं पाहिजे, अशा प्रकारची पण अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो। या मधल्या आयुक्तालयाच्या घाईमध्ये मागं कुणी बघत नव्हतं, फक्त घोषणा व्हायच्या। आयुक्तालयामध्ये आवश्यक पदांची निर्मिती झाली नाही। मी त्या दिवशी ACS होम, DG, गृहमंत्री, फायनान्शियल सेक्रेटरी सगळ्यांना तिथं सांगितलं की ही निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे। आणि तुम्हाला जे काही स्टाफ कमी पडतोय त्याही करता आवश्यक इमारती तयार करायचं काम, ज्या इमारती उपलब्ध आहेत तिथं सुविधा नाही आहेत, सोयी नाही आहेत असं अनेकांचं म्हणणं आहे। मनुष्यबळाची आणि साधनसामग्रीची इथं कमतरता आहे, ही सगळी कारणं येणाऱ्या काळात निश्चित दूर त्या ठिकाणी केली जातील। पण मी जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे
त्या अपेक्षेची पूर्तता तुमच्या सगळ्यांच्याकडनं झाली पाहिजे. माझ्या इथल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, महिलेला, युवतीला फिरताना वाटलं पाहिजे की मी सुरक्षित आहे, मला कुठली भीती नाही आहे, असं एक विश्वासाचं वातावरण आपण सगळेजण मिळून इथं निर्माण करूया. पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बळकटीकरणासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल. मी स्वतः त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे, त्याच्यासाठीच गेल्या आठवड्यात मंत्रालयामध्ये बैठक घेतलेली आहे आणि नजीकच्या काळामध्ये आत्ता तर निधी दिलेलाच आहे पण अजून निधी लागला तरी तो देण्याचं काम गरजेपुरता हा आम्ही लोक करू. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला आवश्यक जमीनही उपलब्ध करून दिली जाईल आणि गेल्या बैठकीमध्ये माळुंगे आत्ता वाचताना त्यांनी पोलीस चौकी वाचली, रावेत पोलीस चौकी वाचली आणि शिरगाव पोलीस चौकी वाचली, ह्या तिन्ही नवीन पोलीस ठाण्यांना देखील आपण आत्ता मान्यता देतोय. पोलीस स्टेशन तिथं आपण त्या ठिकाणी करतोय. भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचा बावधन पोलीस ठाण्याला पुणे शहर पोलीस आयुक्तालयाला जोडण्याचा निर्णय घेतलेला आहे, यामुळे जबाबदारी विभागली जाऊन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा ताण देखील काही अंशी कमी होईल. करोनाच्या काळात पोलीस दलानं केलेल्या कामानं आपल्या दलाची खरोखरीच प्रतिभा खूप उंचावण्याचं चित्र संपूर्ण राज्यात झालेलं आहे. मात्र याच प्रतिमेला छेद देणारी दुर्दैवी घटना 15 दिवसापूर्वी आपल्या शेजारी लागून असणाऱ्या पुणे शहरामध्ये त्या ठिकाणी घडली. चोरांना घाबरून रात्र गस्तीवर असणारे 2 पोलीस पळून गेल्याची घटना CCTV फुटेजमध्ये माध्यमातून उजेडात आली. आता चोर आले म्हणून माझे 2 पोलीसच पळतात, किती केविलवाणा हा प्रकार आहे. पोलिसांना बघून चोरांनी पळलं पाहिजे, चोरांना बघून पोलिसांनी असं करता कामा नये. त्याच्यातनं त्या दोघांची जरी चूक असली तर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती मला मिळाली, परंतु ही अशा घटनांच्यामुळे समाजात पोलिसांची प्रतिमा तर खराब होतेच पण तुमच्यासारख्या असंख्य चांगलं काम करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचं मनोबलावर देखील याचा वाईट परिणाम होतो. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे, ह्याची नोंद देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. चुकलेल्या कर्मचाऱ्यांच्यावर केवळ कारवाई करून हे प्रश्न सुटणार नाही, अशा घटना पुन्हा कदापि घडता कामा नये याकडे देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या घटनेच्या मुळापासून अभ्यास आणि मनोवैज्ञानिक विश्लेषणाची देखील करण्याची देखील गरज आहे असं मला वाटतं. राज्याच्या पोलीस दलाच्या दलाला शौर्याची, कर्तव्यनिष्ठेची मोठी परंपरा आहे. मला आठवतं आहे त्यावेळेस RR पाटील गृहमंत्री होते, आम्ही सगळेजण मुंबईत होतो, 26-11 गोष्ट, आणि हातात फक्त काठी असताना शहीद तुकाराम ओंबळेंनी AK-47 गनने गोळीबार करणाऱ्या कसाबसारख्या आत्मघातकी दहशतवाद्यांना जिवंत पकडलं होतं. त्या शहीद तुकाराम ओंबळेंचा वारसा आपल्या पोलीस दलाला आहे आणि हे पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आज देखील चौपाटीला जाताना तिथं अर्धपुतळा आपल्या तुकाराम ओंबळेंचा आपण त्या ठिकाणी पाहतो आणि तिथं कसाब जिवंत सापडला म्हणून नक्की ते किती आले आणि बाकीचे सगळी सूत्र ताबडतोब फिरली, नाहीतर कित्येक महिने अजूनही अतिरेकी आहेत अशा अफवा उठल्या असत्या. एक भीतीचं वातावरण आपल्या देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं, परंतु आपल्या एका सहकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची तमा बाळगली नाही आणि आपण कायदा सुव्यवस्था चांगली राखली पाहिजे ह्याकरता त्यानं त्या कामामध्ये झोकून दिलेलं इतिहास आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पोलिसांचा वचक सामान्य जनतेवर नव्हे तर गुन्हेगारावर असला पाहिजे. सामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनला येणं सुरक्षित वाटलं पाहिजे, नागरिक पोलिसांच्याकडनं विश्वासाने आले पाहिजेत आणि समाधान घेऊन गेले पाहिजेत. परवा मी 1 तारखेला काही महत्त्वाचे कार्यक्रम मी घेतले होते, भामा आस्केटचा पाणी पुणे शहराला आणण्याच्या संदर्भातलं काम असेल, त्याचा शुभारंभ असेल, ताराबाई पार्क इथलं पोलीस स्टेशन 3.25 कोटी रुपये खर्च करून केलेलं पोलीस स्टेशन इतकं उत्तम केलेलं आहे. सगळीकडेच एवढे मोठे पोलीस स्टेशन होतील असा दावा माझा अजिबात नाही,
परंतु माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये देखील अनेक दानशूर व्यक्ती आहेत, अनेक इंडस्ट्रीवाले आहेत. मला सीपी तुम्हाला सांगायचं कृष्णप्रकाशजी, त्यांना जसं आत्ता तुम्हाला मदत केली तसं काही काही बाबतीमध्ये चांगले इंडस्ट्रीवाल्यांची मदत सी एस आरमधनं आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. आपले काही नियम आहेत की कुठल्या कामाच्या करता मदत घ्यायची वगैरे, त्या नियमाचं तंतोतंत पालन हे आपल्या विभागाला करावंच लागेल. परंतु काही राज्य सरकारचा निधी, काही डी पी सीचा निधी, काही आमदार निधी, आता खासदार निधी तर अडीच वर्ष बंदच केलेला आहे, पण काही डी एस आरचा निधी, अशा पद्धतीनं आपण जर त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर बऱ्याच अंशी आपल्या पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे पोलीस स्टेशन चांगली होण्याच्या करता, तिथं सुविधा देण्याच्या करता, आता महिलांचं प्रमाण तेवढंच आहे, ज्यावेळेस पुरुष वॉशरूम असावी लागते तसं लेडीजच्या करता पण असावं लागतं, ह्या सगळ्या सुविधा ह्या आपल्याला द्याव्या लागतील आणि त्याच्यामध्ये सगळेच मिळून त्या ठिकाणी लक्ष घालूया. राज्याच्या पोलीस दलात अनेक पदं रिक्त असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण येतो, ही बाब काही अंशी खरी असली तरी त्यामुळे आत्तापर्यंत सर्वात मोठी पोलीस पदांची भरती आपण करत आहोत, त्याची प्रक्रिया आता सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये मागं आठवतंय आम्ही 13,13,13,13,65,000 भरती आर आर पाटील असताना केलेली होती, त्याच्यानंतर थोडं भरतीचं प्रमाण थांबलं, पण आता पण मोठी भरती करायचा निर्णय आम्ही घेतला आहे. राज्यात पोलीस भरती 2019 करता ACBCच्या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते त्यांना मोठा दिलासा देण्याचं काम आमच्या गृह विभागाकडनं दिनांक 4 जानेवारी 2021 रोजी निर्गमित केलेला शासन निर्णय रद्द करण्यात आलेला आहे. पोलीस शिपाई भरती 2019 करता ज्या ACBC उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना शासनाच्या सामान्य प्रशासन म्हणजे GAD विभागाकडनं 23 डिसेंबर 2020 शासन निर्णयाचा लाभ देण्याच्या दृष्टिकोनातनं सुधारित शासन निर्णय गृह विभागाकडनं लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे. ही माहिती 2 दिवसापूर्वीच गृहमंत्री मी आणि मुख्यमंत्री आम्ही बसलो होतो, त्यावेळेस तशा पद्धतीनं सरकारने निर्णय घेतलेला आहे. पोलिसांचा घराचा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो, पोलिसांच्या सेवेच्या ठिकाणी चांगले निवासस्थान उपलब्ध असले पाहिजे, त्याचा आकार पुरेसा असला पाहिजे, तिथं सर्व सुविधा असल्या पाहिजे, या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. राज्यभरातल्या पोलिसांच्यासाठी हक्काच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार प्रयत्न त्या ठिकाणी करत आहे. आत्ता पण मला वाटतं 250 कोटीचं एक टेंडर पुण्याच्या शिवाजीनगर का कुठल्या परिसरामध्ये आपण त्या ठिकाणी काढतोय, आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातही पोलिसांच्या घराचं काम कसं वेगाने सुरू होईल, पोलिसांच्या घराचे प्रस्ताव आले आहेत ते काम तातडीनं मार्गी लावले जातील, पोलिसांच्या घराच्यासाठी निधीची कमतरता भासू न देण्याचा प्रयत्न माझ्याकडनं अर्थमंत्री म्हणून होईल. महाराष्ट्र पोलीस सर्वोत्तम कामगिरी करणारे पोलीस आहेत, जागतिक पातळीवर लौकिक मिळवलेले आपलं पोलीस दल आहे, राज्यातील प्रत्येक नागरिकांचा महाराष्ट्र पोलिसांच्यावर विश्वास आहे, अभिमान आहे, हा विश्वास सार्थ ठरवण्याचं काम आपण सर्वांनी करावं अशी माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना आहे. करोना काळात केलेल्या कामगिरीबद्दल राज्यातल्या तमाम पोलीस बांधवांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो. आज वितरण केलेल्या स्मार्ट वॉच प्रमाणेच पिंपरी चिंचवड पोलीस स्मार्टपणे काम करतील, स्पोर्ट्स सायकल चालवून तंदुरुस्त राहतील, संघ भावनेने खिलाडू वृत्तीने जीवन जगतील, सामाजिक सुरक्षा राखण्याच्या कर्तव्याला तुम्हाला कधी विसर पडणार नाही अशा प्रकारची खात्री मी या निमित्तानं बाळगतो. महाराष्ट्र पोलीस आपल्या संरक्षणासाठी मदतीसाठी सदैव तत्पर आहेत असा विश्वास मी इथं असणाऱ्या सगळ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं सामान्य जनतेला त्या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना आता राहणीमान बदललेलं आहे, आता थोडंसं व्यायाम करणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं, पूर्वीच्या काळामध्ये पोलीस बघितल्यानंतर तेव्हा तर मला आठवते आम्ही सुरुवातीला पवारसाहेब गृहमंत्री होते त्यावेळेस पोलिसांना हाफ पॅन्ट असायची, नंतर ती फुल पॅन्ट केली, ते मुंबईची तर ती पॅन्ट एवढी जाड कापडाची डार्क निळ्या कलरची असायची की काही विचारता सोय नाही, पांडू हवालदारमध्ये दाखवली बघा ती पॅन्ट. परंतु तो काळ सगळा बदलला आहे, आपण काळानुरूप काट टाकतोय, बदलतोय, त्याच्यामध्ये सुधारणा करतोय,
वेगवेगळ्या गोष्टीचा वापर करून तुमच्या कामामध्ये कशी तत्परता आणता येईल, तुमचा त्याच्यामध्ये त्रास कसा कमी होईल, अशा पद्धतीचा प्रयत्न पोलीस खात्याचा चाललेला आहे. आणि त्यामध्ये मी ज्या काही अपेक्षा इथं व्यक्त केलेल्या आहेत, इथं आमची कुठली मुलगी कॉलेजला जात असताना, आता कॉलेजेस सुरू होतील, शाळा सुरू झालेल्या आहेत 9वी 10वी 11वी 12वी, किंवा नागरिक फिरतात, कुठं मॉलमध्ये जातात, कुठं दुकानात जातात, कुठं महिला फिरतात, आपल्याकडे झोपडपट्टीचं प्रमाण जास्त आहे, तरी देखील कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्यांनी एवढं तत्पर राहा. कुठंही चुकीचे लोक त्या झोपडपट्टीमध्ये येऊन राहत आहेत, आणि लोकांच्या मध्ये ज्यांचे तडीपार केलेले पण काही लोक इथं राहतात अशा प्रकारचं कानावर आलेलं आहे. ते कितपत खरं आहे ते मला माहिती नाही, पण त्याहीबद्दल आपण सगळ्यांनी जागृत राहा. आणि खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी ह्या नवीन वर्षामध्ये अतिशय जोमानी कामाला सुरुवात केलेली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये खऱ्या अर्थाने सुरक्षित अशा प्रकारचं हे शहर आहे, अशाच प्रकारचं एक अनुभव हा सगळ्यांना ह्या निमित्तानं मिळाला पाहिजे. तेच महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं पाहिजे, अशा प्रकारची अपेक्षा मी ह्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि हा सगळा जो काही खटाटोप पोलीस आयुक्तांनी घेतलेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिलेली, त्याच्यातून खूप चांगल्या प्रकारचा मेसेज हा शहराच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि हे सगळं करत असताना पिंपरी चिंचवडमध्ये UK ट्रेनचा शिरकाव, 3 प्रवासी त्या ठिकाणी आढळलेले आहेत, त्याच्यातले 2 तर निगेटिव्ह त्या ठिकाणी मिळाले, म्हणजे त्यांना पॉझिटिव्ह मिळाले पण त्यांची तब्येत आता बरी आहे. एकाचा रिपोर्ट हा त्याच्यामध्ये लवकरच मिळेल. त्याच्यामध्ये काहींचा रिपोर्ट 7 संशयित आपल्याला मिळालेले होते, त्याच्यातला 3 निगेटिव्ह आला, 3 जणांचा UK स्ट्रेन त्याच्यामध्ये आहे असं सांगण्यात आलं. महानगरपालिकेच्याच आरोग्य विभागाने ही माहिती मला दिली. अद्याप एका प्रवाशाची तपासणी अहवाल येणं बाकी आहे. हे एक नवीन संकट आलेलं आहे आणि त्याच्यातनं अमेरिका हादरलेली आहे, त्याच्यातून स्कॉटलंड आणि इंग्लंड हे लॉकडाऊन त्या ठिकाणी झालेले आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीत फार बारकाईनं लक्ष द्यावं लागणार आहे. आणि इंग्लंडमधनं येणारे हे जे प्रवासी आहेत, हे कुठं आहेत, काय आहेत, त्याचा सगळ्या बारकाईनं आम्ही तपास करतोय. त्याच्यामध्ये होतंय काय, काही काही जणांना कळलं की मुंबईच्या एअरपोर्टला उतरल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करतायत, तर काही प्रवाशांनी ते तिकडनं निघतायत आणि अहमदाबादला उतरतायत, किंवा दिल्ली फ्लाईट बघतायत, किंवा बेंगलोर फ्लाईट बघतायत, आणि मग तिथून दुसऱ्या फ्लाईटनं आपल्याकडे येत आहेत, असंही करतायत. वास्तविक हे सगळ्यांनाच अडचणीचं आहे. आपण आत्ता कुठं थोडंसं पहिल्या झालेल्या करोनाच्या बाबतीमध्ये बाहेर पडत असताना, त्याच्यामध्ये जो UK स्ट्रेन आपल्याला नवीन व्हायरस पाहायला मिळालेला आहे, आणि त्याच्यात स्वाईन फ्लू पण जोरात आलेला आहे, बऱ्याचशा ठिकाणी पक्षी विक्षी मारायला लागलेले आहेत, ते पण म्हणजे मध्य प्रदेश वगैरेमध्ये तर अलर्ट तिथल्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेला आहे. अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे पोलीस दलाला काम करत असताना फक्त कायदा सुव्यवस्था ठेवायची नाही, ह्या बाकीच्याही बाबतीमध्ये बऱ्याच अंशी लक्ष द्यावं लागतं, त्याच्यातच आपली बऱ्याच अंशी शक्ती खर्च करावी लागती, हे कुणीही नाकारू शकत नाही. अशा पद्धतीचं आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती करतो. सकाळी सकाळीच 9 कार्यक्रमाला आपण वेळेमध्ये आला, मला तर नेहमीच सकाळी, मी तर आयुक्तांना म्हणलं 8 तर 8 घ्या, आपलं काय हरकत नाही, पण ते म्हणले 8 नको, फारच लवकर होईल, 9 त्या ठिकाणी घेऊ. परंतु चांगल्या कामाची सुरुवात सकाळी लवकर उठून केली तर एक प्रसन्न वातावरण असतं, त्याच्यातनं एक चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम देखील करता येतं. आपण सगळेजण आला, सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका, इतर पण गोष्टी चालू आहेत, पण आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची कायदा सुव्यवस्था ठेवण्याच्या करता, गुन्हेगारी पूर्णपणे मोडून काढण्याच्या करता, काही आम्ही कायदे पण करतोय. आता शक्ती कायदा नवीन आम्ही आणू पाहतोय, महिलांच्यावर होणारे अन्याय अत्याचार थांबवण्याच्या दृष्टिकोनातनं ज्या ज्या गोष्टी कायद्याच्या स्वरूपामध्ये काही बदल करून देणं गरजेचं असेल, तिथं महाविकास आघाडीचं सरकार, आमचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, अनिल देशमुख असतील, किंवा आम्ही सगळी लोकं तिथं असू, आम्ही कुठं त्याच्यामध्ये कमी पडणार नाही.
आपण उत्तम पद्धतीचं काम करा आणि आपल्याबद्दलची एक विश्वासार्हता लोकांच्यामध्ये आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याच्या करता सगळ्यांनी मनापासून साथ द्या हीच विनंती करतो. आता काही दिवस हे घड्याळ मीच बसल्यापासून त्या हर्डीकरांना हर्डीकर काय दाबायचं, हर्डीकर काय करायचं त्यांनाही विचारत होतो, कृष्णप्रकाशजींना पण विचारत होतो. तर ते कळायला थोडासा काही मिनिट जातील, काही तास जातील, पण एकदा कळाल्यावर सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षामध्ये येतील. ते फार काही अवघड नाही आहे, कारण एकेकाळी आपला मोबाईल फोन आला तेव्हा पण लोक म्हणायचे आता हे कसं होणार काय होणार. आता गावाकडं खुरपण करणारी बाई देखील मोबाईलवर बोलती, माझी एवढी पाच झाली तेवढी पाच झाली, आता संध्याकाळी माझं सुट्टी आहे, असलं सगळं चाललेलं आहे. ठीक आहे, बदल झाला पाहिजे, ह्या सगळ्याचा वापर आपल्या नागरिकांच्या भल्याकरता व्हावा हीच अपेक्षा माझी पण आहे, तुमची पण आहे, सर्वांची आहे. पुन्हा एकदा ह्या चांगल्या कामाला बोलवल्याबद्दल मी कृष्णप्रकाश आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मनापासून आभार मानतो. ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्या मान्यवरांना देखील मनपूर्वक धन्यवाद देतो, त्यांचेही आभार मानतो. आपल्या सगळ्यांना पुढच्या वाटचालीच्या शुभेच्छा देऊन मी आपली सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद दादा. आणि आपण जो विश्वास दाखवला आहे तो नक्कीच सार्थ ठरेल याची पूर्ण खात्रीचा बाळगा आपण. आणि इथे जे उपस्थित पोलीस अधिकारी आणि अंमलदार जे इथे आहेत सभागृहात, त्यांनी अजिबात जागा सोडायची नाही आहे. तुम्हाला जागेवरच अल्पोपहाराची व्यवस्था केली जाणार आहे. आपले गेस्ट गेल्यानंतर सुद्धा तुम्ही जागेवरच थांबायचं आहे. आणि मला इथे खूप आनंद होतो हे सांगताना की मी खूप भाग्यवान अशी आहे की मी माननीय शरद पवार साहेबांच्या कार्यक्रमाचंही सूत्रसंचलन केलं आहे. आजीतदादांच्याही आता कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करते. आणि एका प्रायव्हेट समारंभात सुनेत्राताईंना पण मी खूप जवळून भेटले आणि खूप छान आमच्या गप्पा झाल्या. तर ते मला इथं सांगावं असं वाटलं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं. आणि पहा की कार्यक्रमाचा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो शेवटचा, तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. कृतज्ञतेची एक शब्दरूप जाणीव म्हणजे आभार प्रदर्शन. तर ते इथे सादर करण्यासाठी मी अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे माननीय श्रीयुत रामनाथ पोकळे सरांना इथे आमंत्रित करते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे आयोजित हेल्थ बँड वाटप, स्पोर्ट्स सायकल वाटप आणि ग्राम सुरक्षा दलाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजचे प्रमुख पाहुणे आणि उद्घाटक माननीय नामदार श्री अजितदादा पवारसाहेब, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हे अत्यंत व्यस्त कार्यक्रमामधून त्यांनी आपल्याला वेळ दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचं पोलीस आयुक्तालयातर्फे आभार मानतो. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यापासून अनेक प्रश्न जे काही आपल्याला अडचणी येत होत्या किंवा प्रश्न प्रलंबित होते ते तातडीने मार्गी लावण्यासाठी माननीय उपमुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करून, मग तो वाहनाचा प्रश्न असेल, जागेचा प्रश्न असेल किंवा नवीन पोलीस स्टेशनला परवानगी देण्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न मार्गी लावले त्याबद्दलसुद्धा मी माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांचं आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर सविस्तर मार्गदर्शन करताना त्यांनी पोलीस विभागाकडून ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षेप्रमाणे पिंपरी चिंचवड आयुक्तालयामध्ये भयमुक्त आणि गुन्हेगारीमुक्त वातावरण आम्ही निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही मी माननीय पोलीस आयुक्तातर्फे आणि आमच्या सर्वांच्या वतीने मी त्यांना देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित महानगरपालिकेच्या महापौर श्रीमती माई ढोरे, महानगरपालिकेचे आयुक्त श्री श्रावण हर्डीकर हे सुद्धा उपस्थित राहिले. महानगरपालिकेचं नेहमीच आपल्याला सहकार्य असतं. अनेक प्रश्न त्यांनी आपले मार्गी लावून दिलेले आहेत त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार मानतो. या कार्यक्रमासाठी मावळचे आमदार श्री सुनील शेळके हे सुद्धा उपस्थित झाले, त्याबद्दलसुद्धा त्यांचं मी आभार मानतो. गोकीचे फाउंडर आणि हेल्थ बँडची आपल्याला ज्यांनी सविस्तर माहिती दिली असे विशाल गोंडल या ठिकाणी उपस्थित झाले आणि आपल्याला प्रेझेंटेशन दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.
हा कार्यक्रम ज्यांच्या सहकार्याशिवाय शक्य नव्हता किंवा ज्यांच्या सहकार्यामुळे हा शक्य झाला त्या सर्व हेल्थ बँड प्रायोजकांचं त्याचबरोबर इतर उपस्थित नागरिक आणि नगरसेवकांचं मी आभार मानतो. ग्रामसेवक ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माननीय प्रमुख पाहुण्यांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. बाकी आपण सगळ्यांनी जागेवरच स्थानापन्न व्हायचं आहे आणि फक्त प्रायोजकांनी चहापानासाठी बॅकस्टेजला यायचं आहे. धन्यवाद.